नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत व्हिडिओ एकदम आपण पटपट घेणार आहेत कारण की आपले रिव्हिजन पटपट झाली पाहिजे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा हिंद की विजेता दोन हजार तेवीस कोण बनला आहे तर ऑप्शन क्रमांक सी अभिजित कटके लक्षात ठेवा हिंद की श्रीविजेता दोन हजार तेवीस हा अभिजित कटके बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा अत्यंत महत्वाचा आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत तर शाहीर साबळे ऑप्शन क्रमांक डी शाहीर साबळे बघा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक आहेत दोन हजार तेवीस सालचं जे काही प्रवासी भारतीय दिवस आहे हा कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला तर मध्य प्रदेशमधील बघा इंदोर या ठिकाणी दोन हजार तेवीसचा प्रवासी भारतीय दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा एक व्हिडिओला नक्की एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण एक हजार लाईक ठेवा बघा एक हजार लाईक तुम्ही नक्की पूर्ण करणार जगामधील सर्वात मोठं जे काही क्रिकेट स्टेडियम आहे हे कोणतं आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम हे बघा जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे पुढचा प्रश्न आहे बघा आंध्र प्रदेशची नवी राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनलेली बघा विशाखापट्टणम कोणती राजधानी आहे विशाखापट्टणम दोन हजार तेवीस या वर्षी एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एकदम पी प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघा एकूण एकशे सहा व्यक्तींना पद्म पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा वंदे भारत एक्सप्रेस स्पीडच्या प्रकारातील कोणत्या घटकामध्ये येते तर ही बघा सेमी हायस्पीडमध्ये वंदे भारत एक्सप्रेस मोडते पुढचा प्रश्न बघा मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत बघा देवेन भारती ऑप्शन क्रमांक डी देवेन भारती हे आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन दहा जानेवारी हा जो काय दिवस आहे बघा हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो भारताच्या निवडणूक आयोगाने लोकगायिका मैथिली ठाकोर यांची कोणत्या राज्याच्या राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे तर बिहार राज्याचे राज्य आयकॉन म्हणून बघा या गायिकेची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार बावीसमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर आपल्या भारताचा बघा पंच्याऐंशीवा क्रमांक यामध्ये मिळालेला आहे लक्षात ठेवा हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताने नुकतेच पृथ्वी दोन या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर पृथ्वी दोन या बॅलेस्टिक मिसाईलची जी काही क्षेपणा आहे याची ओडिसा या ठिकाणी बघा चाचणी घेण्यात आलेली कुठं ओडिसा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा वीर गार्डियन हा संयुक्त युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर झालेला आहे तर वीर गार्डियन भारत आणि जपान दरम्यान पार पडलेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा या ठिकाणी संपूर्ण करंट अफेअरची पिढप आपण अवेलेबल केली ती फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयाला बघा यामध्ये तुम्हाला एकदम चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे जो का आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला फोनपे किंवा गुगल पेने एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत आणि बघा त्याच नंबरला व्हॉट्सअपला पुन्हा पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे तुम्हाला डायरेक्ट बघा ही पीडीएफ दिली जाणार आहे एकदम महत्वाची पीडीएफ आहे तुम्हाला यामधून शंभर टक्के फायदा होणार आहे किंवा तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता येणाऱ्या भरतीमध्ये बघा शंभर टक्के तुम्हाला यामधून फायदा होणार आहे तेव्हा ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी बघून घ्या लगेच लगेच पैसे तुम्हाला भेटून जाईल पुढचा प्रश्न आहे बघा महत्वाचा पहिली महिला पायलट ठरलेली आहे तर अवनी चतुर्वेदी कोण आहे बघा अवनी चतुर्वेदी तर काही महत्वाचे निर्देशांक आहे त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारताचा बघा अडुसष्टवा क्रमांक आहे त्यानंतर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकशे पन्नासाव्या स्थानावरती जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताचा भागा त्रेचाळीसावा क्रमांक आहे संयुक्त मानव विकास निर्देशांक दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये एकशे बत्तीसाव्या क्र क्रमांकावरती भारत आहे त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकशे पस्तीसाव्या क्रमांकावर आहे जागतिक भूकनिर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकशे सातव्या क्रमांकावरती पुढचा प्रश्न आहे बघा एकशे आठ नंबरचं भारतीय विज्ञान काँग्रेसचं आयोजन हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे तर बघा हे नागपूर या शहरामध्ये झालेलं आहे लक्षात ठेवा नागपूर या शहरामध्ये पुढचा प्रश्न बघा खालील कोणत्या राज्यामध्ये बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बघा या ठिकाणी ओडिसा या राज्यामध्ये बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिसामध्ये रौरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे भारतामधील बघाही सर्वात मोठं हॉकीचं स्टेडियम आहे दोन हजार बावीसचं जो काही हॉकीचा विश्वकप आहे हा ओडिसा राज्यामध्ये तेरा जानेवारीपासून सुरू झाला होता आणि या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन भुवनेश्वरमध्ये झालं होतं पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा सध्या चर्चेत असलेले जे काही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या राज्यामध्ये तर गोवा या राज्यामध्ये कोणत्या गोवा राज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डी आर नुकताच आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर बघा पासष्टवा स्थापना दिवस डी आर डी ओने आपला साजरा केलेला आहे लक्षात ठेवा पासष्टवा खालीलपैकी कोणता दिवस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा सहा जानेवारीला पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस बघा मराठी वृत्तपत सृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो त्यांनी बघा सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं गान गाई हा खालीलपैकी कोणत्या राज्या राज्यामधला सण आहे तर मणिपूर या राज्यामधला सण आहे बघा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो तर चार जानेवारी हा जो काय दिवस आहे बघा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोण नुकताच भारताचा अठ्याहत्तरवा ग्रँडमास्टर बनलेला आहे किंवा अठ्यात्तरवा ग्रँडमास्टर बनलेला आहे तर कौस्तव चॅटर्जी हा भारताचा अठ्याहत्तरवा ग्रँडमास्टर बनलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा चार ते सहा जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये विश्व मराठी संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर मुंबई या ठिकाणी बघा करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जगामधील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या सियाचीन या ठिकाणी होणारी जी काय पहिली महिला अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करणार आहोत तर शिवा चव्हाण ऑप्शन क्रमांक शिवा चव्हाण यांचा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आशियामधील पहिली हायड्रोजन ट्रेन चालू करण्यात आली आहे तर बघा चीनमध्ये पहिली हायड्रोजन ट्रेन चालू करण्यात आलेली आहे भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या राज्यामध्ये सियोम पुलाचं उद्घाटन केलं तर उत्तर प्रदेश या ठिकाणी केलेलं आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे खालीलपैकी कोणतं राज्य हे स्वतंत्र दिव्यांग विभाग चालू करणारं भारतामधील पहिलं राज्य बनलं आहे तर महाराष्ट्र राज्य बनलेलं आहे कोणतं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न पहा रेणुका सिंग आणि यास्तिक भाटिया या भारताच्या महिला खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी नुकतेच पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स या लोगोचं अनावरण केलं आहे तर ही जी काय स्पर्धा ही कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बघा दोन हजार बावीसचा तिसाव्या एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं होतं तर बघा या ठिकाणी स्वाती संघ यांना सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न काय बघा अटल स्मारक हे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे तर बघा मध्य प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न बघा रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा जयदेव उनाडकट हा खेळाडू ठरलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कितवे ग्रॅमी पुरस्कार जाहीर करण्यात आले तर या ठिकाणी बघा पासष्टवे ग्रॅमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत ग्रॅमी पुरस्कार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ग्रॅमी पुरस्कार बघा संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत ग्रॅमी पुरस्कार दोन हजार तेवीसनुसार नुसार सर्वोत्तम अल्बम हा कोणता ठरलेला आहे तर एकदम महत्त्वाचा प्रश्न बघा हॅरीज हाऊस लक्षात ठेवा ग्रामीण पुरस्कार दोन हजार तेवीसनुसार सर्वोत्तम अल्बम कोणता ठरलेला आहे हॅरीज हाऊस आणि मित्रांनो तुम्हाला जर ही चालू घडामोडीची पिढी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं जो काय आपला मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न पंचावन, ब्याऐंशी त्र्याऐंशीला काय करायचं तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे तुम्हाला या ठिकाणी सर्व चालू घडामोडी प्रोव्हाइड केल्या जातील आणि तुम्हाला त्वरित व्हॉट्सअपला बघा लगेचच्या लगेच तुम्हाला या पिढ्या पाठवल्या जातील फक्त एकशे एकोणपन्नास रुपये पेटीएम uh, uh, पेहोन पे गुगल पे सगळ्याला हा नंबर अवेलेबल आहे तुम्ही एकशे एकोण पन्नास रुपये पाठवू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट ही पिलप तुम्हाला व्हॉट्सअपला पोहोच केली जाईल या लगेच ले पुढचा प्रश्न बघा कोणता दिवस हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो तर दहा जानेवारीला बघा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो कधी दहा जानेवारीला गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत तर बघा राजा बडे या गीताचे कोण आहेत बघा लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे बघा प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो एक मे या दिवशी बघा अलीकडेच अडुसष्टवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीस सोळा कोणत्या ठिकाणी संपन्न झाला हा बघा मुंबई या ठिकाणी संपन्न झालेला आहे यामध्ये बघा अडुसष्टव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बघा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट राहिलेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे समीक्षक येत बघा बधाई दो प्रमुख भूमिकेमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुषांमध्ये राजकुमार राव हे राहिलेले आहेत त्यानंतर अभिनेत्री मायलांमध्ये गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भटी सर्वोत्कृष्ट राहिलेली आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक बदाईदोसाठी भूमी पेडणेकर आणि भूल भुलैया या टूसाठी तब्बू लक्षात ठेवा आणि दिग्दर्शक कोण राहिलेत बघा सर्वोत्कृष्ट गंगूबाई काठियावाडीसाठी संजय लीला भंचाळी हे राहिलेले भुल, आहेत गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत तर बघा शाहीर साबळे हे ही आहेत पुढचा प्रश्न बघा गोल्ड मन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर अलेक्झांड्रा कोरप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे बघा जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत बघा त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर किरण नादर यांना देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा द ऑर्डर ऑफ व्हाईट ईगल ओलो डीमर झेलस्की यांना देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा मराठा उद्योगरत्न हा कोणाला देण्यात आला आहे बघा निलेश सांबरे यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा जम्मू काश्मीरची आलिया मीर यांना देण्यात आला आहे प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राजसुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे लता दीन्यनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा आशा भोसले यांना देण्यात आले ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे आणि गोल्ड मन पर्यावरण पुरस्कार हा अलेक्सांड्रा कोरोप यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा एक पृथ्वी एक आरोग्य हा जो काय उपक्रम आहे हा कोणी चालू केलेला आहे तर नरेंद्र मोदी यांनी हा चालू केलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखलं जाणारं कोणतं गाव आता पहिलं भारतीय गाव म्हणून ओळखलं जाणार आहे तर मान्ना हे गाव ओळखलं जाणार आहे जे काही मान्ना हे गाव हे उत्तराखंडमधील चमेली जिल्ह्यामधील भारत चीन सीमेवरती स्थित आहे हे गाव बघा पूर्व शेवटचं भारतीय गाव म्हणून ओळखलं जात होतं परंतु आता हे बघा पहिलं भारतीय गाव म्हणून ओळखलं जाणार आहे लक्षात ठेवा व्हायब्रेट व्हिलेज व्हायब्रेट व्हिलेज या उपक्रमाचा उद्देश सीमावर्ती गावांचा विकास करणे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारणे स्थानिक संस्कृती पारंपरिक ज्ञान आणि वारसा प्रचार करून पर्यटन क्षमतेचा उपयोग करणे आणि समुदाय आधारित संस्था त्यानंतर सहकार्य आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देणे हे आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये होट फ्रॉम होम उपक्रम पहिल्यांदा सुरू करण्यात आला तर कर्नाटक राज्य सरकारने पुढचा प्रश्न काय बघा नॅसकॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अनंत माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत मोहम्मद तय्यब इकराम हे आहेत ही। त्याच्यानंतर बघा यफ आय डबल सी आयचे अध्यक्ष आहेत बघा सुब्रकांत पांडा खूप महत्त्वाचा आहे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर पंकज कुमार सिंग हे आहे ही। त्याच्या यूट्यूबचे नवीन सीईओ कोण बनलेले आहेत तर नील मोहन हे बनलेले आहे त्याच्यानंतर बघा नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर परमेश्वरन अय्यर हे आहेत भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक कोण बनले आहेत बघा दिमित्री दिमित्रुक हे बनलेले आहेत जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत अजय वांगा हे आहेत त्याच्यानंतर आयुष्यमान भारत हा जो काही दिवस हे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तीस एप्रिलला हा दिवस साजरा करण्यात येत असतो बघा आयुष्यमान भारत योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना एक असा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश बघा एक निरोगी सक्षम आणि साम्राज्याचं नवीन भारत निर्माण करण्यासाठी सेवा प्रदान करण्यासाठी याचा मुख्य उद्देश आहे पुढचा प्रश्न बघा एकोणतीसाव्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताची रँक काय आहे तर एकशे एकतीस इतकी भारताची रँक आहे महिलांची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती तर दिल्ली या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा टीच्या महामंडळाचे जे काही सदिच्छा दुते यापदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर मकरंद अनासपुरे लक्षात ठेवा मकरंद अनास्पुरे यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचं आहे बघा जी ट्वेंटी देशाची जी काही अठरावी शिखर परिषदे ही भारतामधील कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर दिल्ली या ठिकाणीही होणार आहे कुठं दिल्ली या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही तर गांधीनगर ते मुंबईमध्ये पण आहे पण नागपूर ते मुंबई दरम्यान बघा धावत नाही मुंबई सायनगर शिर्डी दरम्यान मुंबई ते सोलापूर दरम्यान सुद्धा आहे भारतीय लष्कराची उपलष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे यम व्ही सुचिंद्र कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ए के मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोक माझे सांगाती हे जी काय राजकीय आत्मकात आहे खालीलपैकी कोणाची आहे तर शरद पवार यांची आहे कोणाची शरद पवार यांची